तर ह्याच्यात जो प्रयोग केला होता ना, तर हे असं बा मी सकाळी उघडून पाहिलं तर ह्याच्यात पाणी आलंच नव्हतं, तर आता तुम्हाला दाखवतो. तर हे बांधून ठेवलं होतं व्यवस्थित, मी सोडलं होतं सकाळी, परत आत्ता काढतो. तर हे पान फाटलं माझ्याकडून सकाळी काढताना. तर हे बघा, हे असं पण त्याच्यात पाणीच आलं नाही, दिसत नाही आता म्हणजे सावलीमुळं. तर पाणी काय आलं नाही त्याच्यात, तर मी आज दुपारून ह्याच्यात पाणी टाकेल आणि उद्या सकाळी मी टाकलेलं पाणीच पिऊन घेईल. तर काय नाही, ते करायची माझी पण पहिलीच वेळच होती, तर मला पण म्हणजे माहीत नव्हतं. तर ते व्हिडिओ तसं यूट्यूबवरती दाखवलं होतं की पाणी येतं म्हणून, आणि जो मी आयुर्वेदिक ग्रुपमध्ये मॅसेज बघितला होता तर त्याच्यात पाणी टाका म्हणून सांगितलं होतं, तर मी टाकलं नव्हतं. तर मग आज त्याच्यात पाणी टाकेल मी, म्हणजे आज काय पिलो नाही त्याला, मग आज टाकून उद्या सकाळी पिईन त्याला. तर आता मला कळलं की त्याच्यात पाणी येत नाही, किंवा मे बी आपण त्याची केळी काढून घेतलेले एक 4-5 दिवस झालं, मग आज मग काल प्रयोग केला त्याच्यामुळं होत नसेल. केळी काढल्या लगेच करावं लागत असेल, काय माहीत. नेक्स्ट टर्मला आपण दुसरी केळीसोबत बघ करताना बघू मग काय होते ते. तर आता सगळे जनावरं नेऊन बांधलेले आहेत, कोटा स्वच्छ केलेला भैयाने. बैल मी इथं ठेवलेत कारण मला बैलगाडी घेऊन जायचं आहे. आईने इथं हौदापशीचे कंस काटलेत ना मोठ्या जेवारीचे, तर ते आता बैलगाडीत गोळा करून इथं डिगोरवर आणून टाकायचेत. त्याच्यामुळं मग मी बैल इथंच ठेवले होते. आता बैलांना पाणी पाजतो आणि बैलगाडी घेऊन जातो कंस आणायला. तर बैल चिमण्याला पप्पाने इथं बाटूक टाकलं होतं, तर त्यांनी असं तुडवले, फक्त पाला पाला खाल्ला आणि बाटूक सगळं तुडून टाकतो. बैल आणलेत बैलगाडी झोपायला. बैलगाडी मी तयारच करून ठेवली, त्याला नेट वगैरे लावून ठेवली कंस ठेवायला. आता घेऊन जातो बैलगाडी. बैलगाडी कंसांनी भरून आणली, तर त्याला मागची तिकडल्या साईडने खाली केली होती, आता ही इकडल्या साईडने खाली करतो. आणि बस आणखीन एक बैलगाडी राहिली, पण ती दुपारून 5 वाजता आणायची. तर त्याच्यामुळे ह्याला फक्त मागून सोडतो बैलगाडी, मग बैल सोडून बैल चालवी बांधतो आणि थोड्या वेळाने परत मग राहिलेली कंस खाली करतो. बैलांना बनवण्यात नको. इकडं ही स्टॅलिन बांधली, इकडं सावलीत ते झाडाची सावली, आणि नेपेर आपला कापत कापत इथपर्यंत आला आहे. म्हणजे 2-3 दिवस आपण नेला आहे, तर तो तिथपर्यंत गेला आहे. म्हणजे जास्त एरिया झाला कापून, कारण की तो वाढला नाही ना जास्त, त्याच्यामुळे चारा निघत नाही जास्त, त्याच्यामुळे जास्त कापावं लागतो. आणि इकडं आई कंस काटी ती. हे पलीकडची एक बैलगाडी मी नेली आणि थोडेसे राहिलेत ते दुपारून न्यायचेत. तिकडं बांधले पण भैयांनी, ती पलीकडची लाईन जे डिगोरे डिगोरे दिसतात ना, तर ते भैयांनी बांधलेत. जेवढे काटले होते तेवढे बांधलेत. आणि इकडं आई काटे ती. तुम्हाला काय जेवायचे आई? हा बरे. 4 वाजलेत. भैयांनी इकडं नेपेर तोडून ठेवलाय. मी हे वासराला पाणी पाजायला आलो आहे. तर आता जरशा गाया भैयांनी मध्ये घेतल्यात कोट्यात, तर मी आता त्या गावरान गाया कोट्यात बांधून घेतो घरी जाऊन. दुपारनं दुसरी खेप न्यायला आलो आहे कंसाची. तर समोरचे थोडे राहिले होते, इकडं पाठीमागे ते थोडे घेऊन जायचे. मग एवढे कंसाची खेप न्यायल्यानंतर नेपेर आणायला जायचे. बैलगाडी भरली कंसाने, आता चाललो खाली करायला बैलगाडी. एवढी बैलगाडी खाली करायची, नेपेर आणायला जायचं चिमण्या की. चल हे असे पाचून दे बांधून ठेवले त्या शेतात. बैलगाडी दुसरी पण आणली, तर दुसरी बैलगाडी पण पहिल्या जागी बैलगाडीच्या जागेवरच खाली करतो. त्या दाताळाने पाठीमागे कंस ओढावं लागतील, इथं खाली होणार नाही कारण पहिलेच इथं कंस साचलेत. त्याच्यामुळं आता ह्याला सोडून पाठीमागे ओढावं लागतील कंस. बैलांना बांधले व्यवस्थित. आज मुंगशी पण घातले होते बैलांना, म्हणजे इकडं कंस आणतानाच मुंगशे घातले होते, तर काढलेच नाहीत, त्याच्यामुळे आज जास्त हलणार नाही. आणि मी आता नेपेर टाकतो बैलगाडीत, तर नेपेर काय जास्त वाढलेलंच नाही, एवढं एवढंच वाढलेलं आहे. पाणी कमी आहे ना त्याच्यामुळं वाढत नाही जास्त. तर नेपेर बैलगाडी टाकून झालं आहे, आता जातो नेपेर घेऊन घरी. बैल थोडे हल्लेच, पण थोडेफार हल्ले तर काय अडचण नाही. आज मुंगशी नाही, मुंगशे घातले त्याच्यामुळे जास्त घालले नाही. आता यांना घेऊन जातो
आज सगळे उलटच काम व्हायले, बैल आधी नेले, नेपेर आधी आणला, आणि आता 5 वाजलेत खाल्या टाकायला उशीर झाला, कंस आणायला गेलो त्याच्यामुळे उशीर झाला, आता यांना बांधून घेतो पटपट गंगाला, तिथं सर्जा जागा बांधायचे, मग पलीकडचे 4 आधी ह्या 2 घेऊन जातो, आता हे 4 घेऊन जातो, तर ह्या 4 पण सोबतच घेऊन जातो, आधीच उशीर झालेला आहे, सगळे वाटच बघून येत, इकडं कुठे करायला चालवे, इकडे 4 कॅरेट भरून ठेवले आणि कॅरेट मध्ये भरतो कुठे घेऊन, इकडे कुठे लावतोय, पलीकडे बैलगाडी थोडस नेते, खायला टाकायचं चालू आहे, अर्ध्या गाण्याला खायला टाकले, अर्ध्याला टाकायला लागलं भैया, एवढे 1 कॅरेट राहिले, बाकीची कुठे करून घ्यायची लगेच, राहिलेली कुठली करायची चालू आहे, गव्हाणीच्या गाळ खास टाकून झालंय, बाहेरच्या जनावरांसाठी मग कुठे करायची, आणि ज्या मोठ्या गाळ त्यांना डबल डबल कॅरेट टाकायचं परत, सगळ्या जनावरांना खाली टाकून घेतले, फक्त गंगा न्यायची राहिली होती, तर गंगाला घेऊन जातो आता, ती जागेवरच होती इकडं, चालू आता गंगाला पण, लिंबाच्या झाडाला पाला कायच राहिला नाही, सावली होत नाही जनावरांना, पण तिला ड्रम मध्ये खाली टाकून ठेवलंय, तर ती फक्त आणायची राहिली होती, तिच्या जागेवर खाली ठेवलं होतं तिला, सगळ्यांना खायला टाकले, तर सगळे खातात, आपलं कसं सिंगल गव्हाण आहे ना, त्याच्यामुळे थोडी अडचण होती खायला, म्हणजे एकदम मोकळं खाता येत नाही, तोंड एकदमच चिटकून चिटकून राहतात, कोणी कधी कधी मारामारी करतात ना, तर त्याच्यामुळं थोडंसं जरशा गाय मारतात ना गावरांना, त्याच्यावर थोडी अडचण होती, हे असं खातात जसं की त्या दोघी एकदम चिटकून, पण आता सवय लागली त्याच्यामुळे जास्त मारामारी नाहीत करत, बघा खिलेरीला कसं पलीकडं थोडं खायला लागतंय, ही बुरकुंडी जर्सी काय जरा मारते ना त्याच्यामुळं, नाही तर वृंदा नाही मारत खिलेरीला, खाऊन द्या, तळ्याकडच्या शेतातले आणि इथल्या हौदा बसल्या शेतातचे मिळून एवढे कंस झालेत, आणि तरी हौदा बसल्या शेताचे आणखीन थोडेसे राहिलेत आणायचे, तर एवढे झालेत सगळे कंस, मी चाललो आता बकेट घेऊन हुरडा आणायला, हुरडा आणून ठेवतो आधीच, मग नंतर उशीर होतो आणायला, बऱ्याच दिवसांनी गव्हाच्या शेतात आलो आहे, तर इकडं चांगला वाढलाय गहू पण, म्हणजे आधी वाढलेला वाटत नव्हता पण निसवल्यापासून चांगला वाढलेला वाटतोय, ह्या पाण्याला भिजवायला आलाय, पाणी द्यायला पाहिजे ह्याला, हुरड्याच्या शेतात आलो आहे, तर आता हुरडा काढायला चालू करतो, तर हे काय हा हुरडा घ्यायचा आहे, ह्या शिकंच कटर आणल्या सोबत, कटरने काढतो, तर एवढे कंस काढलेत मी बकेटभर, तर एवढे कंसच बास, कारण की दिवस मावळायला लागलाय आणि आता जनावर पण पाणी पाजायचे, त्याच्यामुळे मी आता पटकन घरी जातो, बघ हे असे इकडं खाल्ल्या वाट्याने जातो, आता हे चौघी पाण्यावरती सोडल्यात, इकडं राणी आहे, राणी हे 2 पिल्ले आणि हे ह्या दोघे, चला पटकर ना, पाणी पिऊन झालं, बाकीच्या तिघी पेत आहेत, त्या चौघी बांधल्या, त्या ह्या दोघींना पाणी बांधले, ह्याच्यातली गंगा आणखीन पाणी पाजायची, गंगा आणि बैल दर्शक आहेत, तर भैया पाणी पाजेल, बैल पाणी पाजले झालं काम, तर बैल पाणी पित आहेत, तर इकडं चिमण्या थोडं थोडं पितोय, सर्जा भरपूर पेला पोटभर, चला आता लास्टची गाय ही गंगा, तर हिला बांधलं ना की मग झाले सगळे काम झाले, फक्त हीच पाणी पाज राहिली होती आणि रोज हीच शेवट असते, कारण गेले एकटीला आणायचं असतं, मग पटपट आधी सगळे जनावर पाणी पाजून घ्यायचे,
आता आईची कास पाठीमागून पण दिसायला लागली आता. आणि टाईम तर झालाच आहे रोजचा, तरी वेळेवर काम झाले आज सगळे. सगळा पांढरा आहे. ही कशाला टाकते इकडे? ही चोळायला आहे का? ती इकडून घेतीस ना? इकडून घे, इकडे चोळायचं.